दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत काय काय आणखीन निर्णय होतात याकडे आपले लक्ष आहे. तोपर्यंत अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. कोरोनाच्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्यानं ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव प्रसार सर्वाधिक आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत ही बैठक होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनची गरज नाही बैठकीमध्ये नरेंद्र मोदींना ही माहिती देणार असल्याचं CNN न्यूज 18 सूत्रांनी सांगितलं. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्रात लॉकडाऊनची गरज नाही अशा प्रकारची माहिती पंतप्रधानांना देण्यात येईल. त्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्याचीसुद्धा माहिती महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्री पंतप्रधानांना देणार आहेत. उद्या ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. कदाचित पंतप्रधान जी राज्य कोरोनानं सगळ्यात प्रभावित आहेत त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं कमीसुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज्या आणि आपल्यासोबत जोडले गेलेत CNN न्यूज 18 ब्युरो चीफ विनया देशपांडे. विनया, पंतप्रधानांना काय नेमकं ब्रीफ केलं जाणार आहे, काय सांगितलंय सूत्रांनी? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पंतप्रधानांना सांगितली जाणार आहे ती अशी की जरी का महाराष्ट्रातली आकडेवारी वाढत असली तरीही लॉकडाऊनचा काहीही प्रश्न उद्भवत नाही. पहिली गोष्ट जी सांगितली जाणार आहे ती म्हणजे आकडेवारी दिली जाईल आणि आता ज्या प्रकारची आकडेवारी आपल्या हाती लागलेली आहे त्याच्यावरून क्लिअरली हे दिसतंय की ऑक्सिजन संदर्भातले जे बेड्स आहेत त्याची 2.82% एवढीच आता त्या पूर्ण कपॅसिटी पैकीची कपॅसिटी वापरली गेलेली आहे. ICU बेड्स पण 3.2% एवढंच ऑक्सिजन बेड्स ICU बेड्स वापरले गेले आहेत. व्हेंटिलेटर बेड्सही 6% वापरले गेले आहेत. तर एकंदरीत जी वैद्यकीय क्षमता आहे, वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर आता महाराष्ट्रात अस्तित्वात आहे त्यापैकी खूप कमी टक्केवारी वापरली गेली असल्यामुळे ऑक्सिजन सप्लायही आपल्याकडे पुरेपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे लॉकडाऊनचा राज्यात सध्या काही प्रश्न नाही ही माहिती मुख्यत्वे दिली जाईल. आणि मुख्य मागण्या ज्या पंतप्रधानांसमोर ठेवण्यात येणार आहेत त्या या की एकतर व्हॅक्सिन्सचा पुरवठा व्हावा, कारण आता आपण बघतोय की फक्त बूस्टर डोसच नाही तर मुलांनाही व्हॅक्सिन देणं सुरू केलेलं आहे. 15 ते 18 मुलांना दिले जात आहेत बरोबर. राज्याकडून राज्याला अपेक्षा आहे की 60 लाख कोविशिल्ड आणि 40 लाख कोव्हॅक्सिनचा डोसेज महाराष्ट्राला मिळावा. त्याच व्यतिरिक्त कोविन ॲपमध्येही काही बदल सुचवले गेले आहेत राज्याकडून. जे फंड्सची उपलब्धता आहे, निधी जो आहे तो केंद्र सरकारकडून मिळावा कोविडच्या एकंदरीत मनुष्यबळ साधनासाठी अशी ही एक मागणी केली जाणार आहे. आणि हे सांगितलं जाणार आहे की सध्या इन्फ्रास्ट्रक्चरवर महाराष्ट्राच्या कुठलाही स्ट्रेस कोविडमुळे फारसा पडत नाहीये. तर हे काही मुख्य मुद्दे असतील उद्या ह्या बैठकीत. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री हेही महाराष्ट्राकडून सामील होणार आहेत. बर बर, विनय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.